नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. AI एअरपोर्ट सर्व्हिसेस तर या कंपनीच्या मार्फत भरती इथे जाहीर झालेली आहे. तर या भरतीमध्ये कुठली पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमार्फत रिक्रूटमेंट एक्सरसाइज इथे प्रदर्शित झालेली आहे. 15/1/2024 त्यांचं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे. तर न्यू दिल्ली इथे पोझिशन आहे डेप्युटी चीफ सिक्युरिटी ऑफिसर, एक पोझिशन आहे. टाईम आणि डेट आहे 29/1/2024 ते 30/1/2024. व्हेन्यू आहे न्यू दिल्ली अमृतसर, AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, सेकंड फ्लोर JSD बिल्डिंग, एअर इंडिया कॉम्प्लेक्स, टर्मिनल 2, IGI एअरपोर्ट, न्यू दिल्ली. तर इथे ह्या पोझिशन्सच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने रिक्रूटमेंट इथे केली जाणार आहे. दुसरं अमृतसरला आहे असिस्टंट रिजनल सिक्युरिटी कोऑर्डिनेटर, एक पोझिशन आहे. टायमिंग 9 ते 12 दरम्यान तिथं तुम्हाला जायचं आहे. त्याचबरोबर चेन्नई आहे असिस्टंट रिजनल सिक्युरिटी कोऑर्डिनेटर, एक पोझिशन आहे. चेन्नईलाच RA चीफ सिक्युरिटी ऑफिसर यांची एक पोझिशन आहे. आणि चेन्नईलाच चेन्नई इंटरनॅशनल कार्गो वेअरहाऊसला ऑफिसर सिक्युरिटी याच्या 20 पोझिशन आहेत. ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी यांच्या 10 पोझिशन आहेत. यांचा इंटरव्ह्यूचं लोकेशन आहे AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, AI युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम कंटोनमेंट, चेन्नई. तर 29/1/30 आणि 31 अशा 3 तारखांना हे इंटरव्ह्यू शेड्यूल आहे. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू हा कंडक्ट केला जाणार आहे. त्याचबरोबर मुंबई येथे RA चीफ सिक्युरिटी ऑफिसर 1, ऑफिसर सिक्युरिटी 34 आणि ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी 36 अशा पदांचा रिक्रूटमेंट इथे निघालेली आहे. तर 29/1/2024, 30/1/2024, 31/1/2024 तर इंटरव्ह्यूची डेट आहे. मुंबई एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, GSD कॉम्प्लेक्स, CSMI एअरपोर्ट, नियर CISF गेट नंबर 5, सहारा अंधेरी ईस्ट, मुंबई येथे हे लोकेशन देण्यात आलेलं आहे. तर AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड विशेष टू फिल इन एक्झिस्टिंग वॅकन्सीज and maintenance a wait list for vacancies arising in future. Indian national males and females who meet the requirement stipulated as mentioned here may apply for various posts for security at New Delhi, Chennai, Mumbai airports la he lagnar ahe on a fixed term contractual basis 3 varshasathi, which may be renewed subject to their performance and the recruitment of a AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड. द नंबर ऑफ वॅकन्सीज गिवन अबोव आर इंडिकेटिव्ह अँड मे व्हॅरी ॲज पर द ऑपरेशनल रिक्वायरमेंट. तर ऑपरेशनल रिक्वायरमेंटनुसार ह्या वॅकन्सी व्हॅरी होऊ शकतात. विजन मिशन इथे दिलेलं आहे. ही PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरनं डाउनलोड करू शकणार आहेत. तर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स जे असणार आहे, तर कॅन्डिडेट्स शूड हॅव कम्प्लिटेड फुल टाईम ग्रॅज्युएशन from a recognized university under the 10+2+3 pattern and must possess BCAS valid basis AVSEC 13 days or valid refresher certificate. Preference will be given to who have undergoes BCAS certified AVSEC manager supervisors courses. त्या courses ज्यांनी केलेला आहे त्यांना इथे preference दिला जाईल. डेप्युटी चीफ सिक्युरिटी ऑफिसर या पदाला. तर पर मंथ 60,000 रुपये सॅलरी यांना असणार आहे. अप्पर एज लिमिट हे 50 असणार आहे. जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे, ते तुम्ही PDF रीड करू शकतात. पुढची पोझिशन आहे RA चीफ सिक्युरिटी ऑफिसर, 50,000 यासाठी सॅलरी आहे. तर क्वालिफिकेशन आहे कॅन्डिडेट शूड बी कम्प्लिटेड फुल टाईम ग्रॅज्युएशन डिग्री आणि BCAS चा सर्टिफिकेशन 13 दिवसाचं त्यांनी कम्प्लीट करणं
गरजेचं आहे. एक्सपिरियन्स कॅन्डिडेट शूड हॅव मिनिमम 7 इयर वर्किंग एक्सपिरियन्स इन BCAS अप्रूव्ड एअर कार्गो वेअरहाऊस. तर 7 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे. यासाठीची एज लिमिट जी आहे ती 50 वर्ष आहे. पुढची पोझिशन आहे असिस्टंट रिजनल सिक्युरिटी कोऑर्डिनेटर. 40,000 यांचं पेमेंट आहे. कॅन्डिडेट शूड हॅव 5 वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे. एनी डिग्री आणि BCAS सर्टिफिकेशन त्यांचं असणं गरजेचं आहे. एज लिमिट 45 वर्ष या पदासाठी आहे. ऑफिसर सिक्युरिटी तर यांचा टोटल 45,000 पेमेंट यांना असणार आहे. एज लिमिट 50 आहे. क्वालिफिकेशन यांचं एनी डिग्री ग्रॅज्युएशन यांचं असलं पाहिजे. AVSC 13 दिवसाचा सर्टिफिकेशन कोर्स यांचा कम्प्लीट असला पाहिजे. त्याचबरोबर ऑफिसर सिक्युरिटी हॅज टू अपियर फॉर रीसर्टिफिकेशन कोर्स अप्रूव्ड बाय BCAS. ही शी शूड पजेसेस ॲट ऑल टाईम व्हॅलिड स्क्रीनर सर्टिफिकेट कोर्स अँड व्हॅलिड बेसिस AVSC कोर्स. इन केस द एम्प्लॉई फेल द स्क्रीनिंग सर्टिफिकेशन रिव्हॅलिडेशन टेस्ट दे हॅव टू अपेअर एव्हरी 2 इयर्स फॉर रिव्हॅलिडेशन द सर्टिफिकेशन. द अमाऊंट ऑफ रिस 15,000 पेएबल एव्हरी मंथ वुड बी विश टिल द एम्प्लॉई क्लिअर्स द रिव्हॅलिडेशन एक्झामिनेशन. त्याचं जॉब डिस्क्रिप्शन पण इथे दिलेलं आहे. ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाला 28,200 रुपये पेमेंट आहे. एज लिमिट आहे 45 वर्ष. एनी ग्रॅज्युएट प्लस AVSEC कोर्स त्यांचा झालेला असला गरजेचा आहे. एक्सपिरियन्स या पदासाठी नाही आहे. जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर इथे लक्षात घ्या. द ॲप्लिकंट हू फुलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द सेट पोस्ट विल हॅव टू अपेअर फॉर इंटरव्ह्यू. डायरेक्ट इंटरव्ह्यू ने सिलेक्शन इथे होणार आहे. त्याचबरोबर द कंपनी ॲट इट्स डिस्क्रिशन मे इंट्रोड्यूस ग्रुप डिस्कशन इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट एनी स्टेज ऑफ द सिलेक्शन प्रोसेस ॲज रिक्वायर्ड. सिलेक्शन प्रोसिजर वूड बी कंडक्टेड ऑन द सेम डे ऑर ऑन द सबसिक्वेंट डेज. द आउटस्टेशन कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू मेक देअर अरेंजमेंट ऑफ बोर्डिंग अँड लॉजिंग ॲट देअर ओन कॉस्ट. तर डायरेक्टली इंटरव्ह्यूचा प्रोसेसने हे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. ॲप्लिकंट्स मीटिंग विथ द एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट ॲज ऑन 1 January 2024 आर रिक्वायर्ड टू वॉक इन पर्सन टू द व्हेन्यू ऑन द डेट अँड टाईम स्पेसिफाईड अबो. प्लीज नोट द डेट अँड वॉकिंग टाईम. तर ऑफिसेस आणि टायमिंग आणि डेटसुद्धा तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे. त्या दिवशी त्या एअरपोर्ट ऑफिसला तुम्ही तिथे जाऊन तुमच्या डॉक्युमेंट्ससोबत हा इंटरव्ह्यू देऊ शकतात. डायरेक्टली इंटरव्ह्यूने सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. त्यामुळे जे ॲप्लिकेबल या प्रोसेससाठी आहेत त्यांनी नक्की अप्लाय करावा. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.